नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो बघा आज परत एक नवीन विषय घेऊन मी आलेली आहे बघा त्रिकोण काढला आपण त्रिकोण मग त्याला असं गोल काढला छोटासा लंब गोल आणि मग इथे असं जोडलं आता इथे दोन कान काढले म्हणजे हे कोण आहे बघा बरं शेपूट काढलं म्हणजे हा झाला उंदीर मामा बघा त्याचे दोन पाय काढले पाय बघा कसे काढले फक्त दोन रेषा मारल्या आणि त्याला असं केलं बस उंदराचे पाय असेच असतात ना बघितलेत का कधी बघा आता त्याला फक्त शेडिंग केलं थोडंसं शेडिंग त्याच रंगाने ग्रे कलर वापरतो आहे आपण कॅमलीन ऑइल पेस्टलचा वापर करतो आहे आपण पेन्सिल रबर कुठेही वापरत नाही आहे बघा आता असं शेडिंग केलं ग्रे कलरनी आता परत सगळ्या आउटलेट डार्क करून घेतल्या म्हणजे चित्राला उठाव येतो आपण काळा रंग कुठेही जास्त वापरत नाही आहे डार्क करण्यासाठी त्याच रंगाचा आपण वापर करतोय आता बघा हे सगळ्या आउटलेट डार्क केल्यामुळे चित्र एकदम उठून आहे हो की नाही मग आता ही शेपूट काढली आता इथे डोळा काढला काळ्या रंगाने नंतर उंदिर मामाच्या मिशा काढल्या दोन इकडे दोन तिकडे दोन आणि पुढचा जो असतो की नाही तोंड ते थोडंसं लाल रंगाने दाखवलं आपण असं झाला एक उंदीर मामा तयार झाला आता इकडे दुसरा उंदीर मामा हे जर अवघड वाटत असेल तर मी आणखीन सोपं करून तुम्हाला नंतर शिकवीन आता बघा हा परत त्रिकोण आला हा परत असा आकार आला मग ही शेपूट आली नंतर हा पाय आला एक पाय किंवा त्याचा एक मांडीसारखा आकार असतो तो आला आता इथे दोन हात आले बघा बरं उंदीर मामाचे हात आता इकडे एक हात आता आपण त्याला फक्त शेडिंग करतो आहे बघा ग्रे कलरचा वापर केला आहे फक्त आपण बाकी रंगीत कडू आपण इथे वापरलेली नाही आहे कॅमलीन ऑइल पेस्टलचा वापर केला आहे सगळीकडे आता परत याची पण आउटलाईट आपण डार्क करणार होत बघा आउटलेन डार्क केली की चित्र एकदम उठून दिसतं आता बघा माझे व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील मी रोज वेगवेगळे विषय घेऊन येत असते तुमच्यासाठी आता बघा पुन्हा इकडे तोंडाचा भाग आपण थोडासा लाल काढला हा मामा त्या मामाकडे बघतोय असं आपण काढलेलं आहे आणि हा ओणक्यावर बसलेला आहे लाकडाचा ओणका असतो ना तो काढला आहे आपण बघा ब्राऊन कलर वापरला आहे त्यासाठी आता इथे शेडिंग केलं दोन रंगाने डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊन बघा दोन रंगाचं शेडिंग करून पण आपण हा लाकडाचा ओणका दाखवला आहे इथे एक लाकूड दिसलं त्याला आणि त्याच्यावर तो उंदीर मामा बसला आता बघा इथे लाईट स्किन कलरचा वापर केला आपण स्किन कलरनी काढतो इथे आपण थोडा स्किन कलर थोडा कॅडबरीचा कलर थोडा डार्क ब्राऊन कलर असे तीन रंग आपण एकमेकां मिक्स केले आणि ते लाकूड काढलं ला। आता त्या बघा इथे काय फिनिशिंग थोडंसं फिनिशिंग केलं हां आता इथे परत खालचा भाग दाखवला अशा प्रकारे तुम्ही पण प्रयत्न करा नक्की तुम्हाला येणार दोन उंदीर मामा एकमेकांकडे बघतायत ओके बाय